हा आमच्यासाठी असलेला बहुमान आहे जे स्वागत आपलं होत आहे एका प्रचंड देशभक्ताच शब्दांचे फटकारे काय असतात शब्दांमध्ये ताकद काय असते ते बिना गोळी पाकिस्तान घायाळ करणारं व्यक्तिमत्व हिंदुस्थानी भाऊ त्याचबरोबर मी रवीकर साहेबांना विनंती करीन त्यांनी आपलं लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय संजू नाईक साहेब यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक स्वागत करावं समाजसेवेचा वसा ज्याला म्हटलं जाते त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे तरुण तडफदार नेतृत्व सन्मानिय संजू नाईक साहेब सतत हास्य चेहऱ्यावर प्रश्नांची उत्तरं चेहर हास्य असलं का ताबडतोब मिळतात त्याचबरोबर उपस्थित महेश चांगो सर यांचं स्वागत करण्यासाठी मी अमित नांदगावकर सर इथे उपस्थित आहेत मी विनंती करीन मान्यवरांना की त्यांनी त्यांचं हार्दिक स्वागत आपल्या शुभ हस्ते करावं अजून एक तरुण नेतृत्व ज्यांना म्हटलं जातं ते म्हणजे अमितजी नांदगावकर साहेब यांचं हार्दिक स्वागत या इथे होताना आपण पाहत आहोत माननीय रविजी गरज साहेब यांच्या हार्दिक स्वागत केलं जात आहे ठाणा पश्चिम ज्यांच्या नावाला विचारल्यावर लगेच आदर मिळतो ते म्हणजे अमित नांगाकर यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत माननीय महेश सर यांचं हार्दिक स्वागत आज हिंदुस्थानी भाऊ जर आमच्यामध्ये आहेत तर त्याला कारण सर तुम्हीच आहात महेश चांगो सर हे मान्य विकासजी भाटक साहेब यांचे खरे मित्र आणि आज त्यांच्यामुळेच हे हा संपूर्ण हिंदुस्थानच इथे आला असं वाटतं त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत ठाणे नगरीमध्ये आणि याखेडा नगरीमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत धन्यवाद आणि सर आता आज मराठी uh, नाव म्हटलं तर त्या नावाला गोडवा आहे विकास पाठक ज्यांचं नाव सुरुवातीला क्राईम रिपोर्टर म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं त्याच्यानंतर अनेक जडणघडण करत करत त्यांनी स्वतःला सिद्ध केलं आणि बिग बॉसनंतर पूर्ण देशाला जो चेहरा आठवला ज्यांचे परकट शब्द एकच वारंवार सांगतो की हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जे शाब्दिक फटकारे लगावले मानिकमधून त्याच्यानंतर शाब्दिक फटकार लगावणारा एकच व्यक्तिमत्व म्हणजे